जामिनावर सुटला आहात, अजून तुम्ही निर्दोष झालेला नाही आहात, त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका। बरं, भारी पडेल म्हणतात, तुम्ही या जामिनावरच भारी पडेल। अचानक एवढा मोठा पराभव झाल्यानंतर थोडस जरा अदरवाईज फार भागात पडेल। माझ्या तर केसेस कोर्टामध्ये आहेत, ठीक आहे, सीबीआय आणि ईडी नाही, तुम्ही सांगाल ते करण्यासाठी। छगन भुजबळ आणि पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, छगन भुजबळ आणि पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी। त्यांनी आता कशाला बंगाल बिंगाल, जरा तुम्ही जिथे आहात तिथे बोला ना। हा, जामिनावर सुटला आहात, अजून तुम्ही निर्दोष झालेला नाही आहात, त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका, अदरवाईज फार भागात पडेल। आणि बोलायचं तर पंढरपूरवर बोला, बोलायचं तर आसामवर बोला, बोलायचं तर पाँडेचेरीवर बोला, तमिळनाडूमध्ये सुद्धा डीएमके विजयावर सुद्धा ए आय डीएम के एनडीए सीट वाढल्या याच्यावर बोला। बंगालमध्ये तू पराभव आहे तो आहेच ना, किंबहुना पराजयाची सुद्धा सवय करून घ्यायला पाहिजे असते कधी कधी, आणि पराजयातला सुद्धा सहन करण्याची शक्ती निर्माण करायला पाहिजे राजकीय सगळे जे काही पुढारी आहेत त्यांनी। बरं, चंद्रकांत दादांना माझं सांगणं आहे की आता वारंवार आता हे असे फटके बसणार आहेत, त्यामुळे किती लोकांवर तुम्ही रागवणार। बरं, भारी पडेल म्हणतात, तुम्ही या जामिनावरच भारी पडेल। म्हणजे मला आतापर्यंत एवढं माहिती होतं की साधारणपणे सीबीआय ईडी या सगळ्यांचा ज्या राजकीय ते बरोबर उपयोग करतात त्यांच्या हातामध्ये आहे, हे करा म्हणजे हे करा, पकडा म्हणजे पकडा, सोडा म्हणजे सोडा। परंतु आता ते माझ्या तर केसेस कोर्टामध्ये आहेत, आणि तरीसुद्धा म्हणतात भारी पडेल, म्हणजे आता न्यायदेवतेच्या बाबतीतसुद्धा असंच काय त्यांच्या हातामध्ये सगळी न्यायदेवता आहे की काय, किंवा ते असं समजतात की न्यायदेवता ते सांगतील त्याप्रमाणे ते निर्णय देतील। ठीक आहे, सीबीआय आणि ईडी नाही, तुम्ही सांगाल ते करण्यासाठी।